आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांचा घात करणं, फसवणूक करणं, माती करणं आणि डबऱ्यात घालणं हे शासनाचं धोरण. प्रदीप पाटील. शिरोळ येथे आंदोलन अंकुशच्या वतीनं ऊस बिलाबाबत आयोजित सभेत बोलताना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शेतकऱ्यांचा घात करणं, फसवणूक करणं, माती करणं आणि डबऱ्यात घालणं हे शासनाचं धोरण असल्याचं मत व्यक्त केलंय. गेल्या 28 वर्ष झालं आम्ही चळवळ काम करतोय आणि सीझन सुरू झाला की घोषणा व्हायच्या, मेळावे व्हायचे, बैठके व्हायच्या, मग कोण किती मागतो, कोण किती मागतो, त्याला 3500 मागितले म्हणजे 3500 म्हणायचं आणि 3500 मागितले म्हणजे 3800 म्हणायचं आणि मग कारखानदारांनी बैठक बोलवायची, सरकारला हस्तक्षेप करायचा आणि काहीतरी दर म्हणून द्यायचं आणि परत तो नियम पाळायचा नाही, जी बैठक झाली त्याच्यातले आदेश पाळायचे नाहीत आणि पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक करायची. तुला किस्सा आम्हाला आठवतो तो सांगतो. 2007-08 मध्ये सर्व शेतकरी संघटना एकत्र जातो, विशेष 1500 आपलं सुरू होत. उसाला एक गट मी पहिला गाव 1500 रुपये मिळावा म्हणून राज्यभर आंदोलन सुरू होत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कारखान्यावरती सर्वांनी हातावर चालून आंदोलन सुरू केलं आणि राजू शेट्टींनी त्या आंदोलनामध्ये बैठक घेतली एका कारखानदाराबरोबर आणि आंदोलन मिटलं. 1280 रुपयाला आंदोलन मिटवलं, 900 रोग 380 उदा पावभाग 380 अजूनही आपल्याला मिळालेले आहेत. तरी अशा प्रकारे शेतकऱ्याचं घात करणं, शेतकऱ्याला फसवणं, वेळोवेळी आंदोलनामध्ये विभाग आणलं, काँग्रेस राष्ट्रवादी असो, भाजप सेना असो, प्रत्येकाने शेतकऱ्याची माती करणं आणि शेतकऱ्याला डबऱ्यात चालणं हे धोरण अवलंबलंय. 2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होत तर शेतकरी चळवळ फोडण्याचं काम त्यांनी केलं आणि राजू शेट्टींना चळवळीतून बाजूला करून त्यांना आमदार केलं. त्याच्यानंतर भाजप केलेलं सरकार आलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाचं आंदोलन मोठं होतं, संघटनाची ताकद मोठी आहे आणि मग काय करायचं तर राजू शेट्टींच्या पासून सदाभाऊंना बाजूला केलं आणि शेतकरी चळवळीमध्ये पोट पाडली. भावांना राजू शेट्टी असू दे, सदाकत असू दे, रघुवर पटेल असू दे किंवा त्या सगळ्यांचे ते संस्थापक आहेत ते शहर चौधरी असू दे, त्याच्यामध्ये कोणी नेता आहे, याच्यापेक्षा त्याचं धोरण काय आहे, त्याची मागणी काय आहे, या गोष्टीला महत्व देणं जास्त गरजेचं आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे, त्याच्यासाठी त्याचे विचार काय आहेत, त्याच्या मागण्या काय आहेत आणि तो त्या मागणीची ठाम आहे का. सुरू तालुका म्हणजे सांगली जिल्ह्याला म्हणजे कोल्हापूर पासून सुरू सांगलीचं नातं जवळच आहे आणि उसाच्या बाबतीत बघितलं तर एक वसंतदादा कारखाना आहे आमच्याकडचा, तो थोडा बंद अवस्थेत असताना श्रीदत्ते त्या कंपनीला चालवायला दिला आणि आपल्याकडचे गुरुदत्त कारखान्यावरचे सगळे गोल्डन गँग की तो कारखाना चालवायसाठी आली. आम्हालाही वाटलं गुरुदत्त कारखाना चांगला चालतो आणि आपले जॅकेट चांगलं होईल, एकोणतीशे दोन हजार जाहीर केला, कोणती कोणती आमची छाती करून होती आणि म्हटलं आज सांगली जिल्ह्यातला वसंतदादा कारखाना स्वच्छतेची लक्ष दिया यांनी चांगली घोषणा केली. सुरुवातीला 2901 रुपये 31 डिसेंबर पर्यंत दिले, त्यानंतर 2500 रुपये बिल काढलं. आम्ही म्हटलं बाबा रे का सगळे आम्हाला कारखानदारांचा दाबाव आहे, आम्ही म्हटलं खरं असेल ती साखरबाबू स्ट्रॉंग आहे आणि सुजन आपल्याला देतील, तर त्याने पुन्हा 400 रुपये बाकी ठेवले, 401 रुपये. तर आम्हाला असं वाटलं जे दत्त इंडिया नाही ही किल्ल्या कंपनी आहे, ज्या अपेक्षेनं ज्या भावनेनं सुरू तालुक्यामधला 81,000 माणूस त्या आपल्या परिसरातला त्या कारखान्यामध्ये गळत झाला
तर अशा प्रकारे न्यायचा जोर करून आणि शेतकऱ्यांची फसवणूक करायची. पण आम्ही 2 ऑक्टोबर पासून पूर्वी साखर प्रादेशिक निवेदन दिली, 11 पुनर्निवेदन दिली, तर 2 ऑक्टोबर पासून आपण बे मुदत या त्या ठिकाणी मारला. प्रशासनाबरोबर बैठक झाली, धनाजरा पता होते, त्याचे सहकार्य होते, पदक आले होते आणि त्या ठिकाणी आमची अपॉर्च्युनिटी पूर्ण आहे. वरचे आम्ही पैसे देऊ शकत त्याची अपॉर्च्युनिटी आहे. 1995 रुपये 2901 रुपये जर साधा ऊस नेला आणि आता सांगता आमची अपॉर्च्युनिटी होऊन आहे. तर या सगळ्या कायद्याच्या प्रभावाचा करून शेतकऱ्याला फसवले, फक्त सगळं विसरायला लावले आणि आता आपणही पुन्हा आंदोलन करतो. संघटनेच्या लोकांना विचारतो अरे बाबा काय झालं, कोणते असे होतो संकर्ण भरले बाकीचं देणार आहे आणि मग तुमच्या सीझनचा दर काय असावा या चर्चेत आपण गुरफडून जातो आणि मागचं सगळं आपलं देवस्थिती कसं राहतं आणि ते मग गोल होतं. तर या सभेच्या माध्यमातून मला पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की सीझन चालू होईल, थोडं दुपारी तोंडावर आहे, चालू पाऊस चांगला झाला आहे, अजून 8-15 दिवस सीझन सुरू व्हायला अवकाश आहे. तर तुम्ही जे शेतात टाकले तुला जे येणार आहे ते पहिल्या बघून करूया आणि यावर्षी ऊस घालताना त्याची रिकवरी चांगली आहे, त्याचा दर चांगला आहे, जो मागचे दिलेले शब्द पाळलाय अशा कारखान्यावर ऊस घालूया. दुसरा मुद्दा, आम्ही प्रादेशिक कार्यालयामध्ये जो तुम्ही साखर पकडली वर्तमानपत्रात तुम्ही वाचला असेल माध्यमांमध्ये गेला असताना एका खोलीमध्ये आम्हाला दोन तुम्ही साखर सापडतो. साखर कुठे कुठली आली त्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं. मोगाचे कॅमेरे सुरू केले, त्यांना म्हटलं तुम्ही कॅमेरा समोर बोला, तर त्यांनी सांगितलं का आम्हाला माहित नाही. दुसऱ्या चौथ्या मध्ये आपलं प्रादेशिक कार्यालय चालत गेले तरी काम करते, साखरेची पोटी तर आली कुठून, आपल्या कारखान्याची साखर, तर साखर आली हा मुद्दा महत्वाचा नाही. तर ते साखर पोट्यावरती टॅग नंबर, लॉट नंबर, कारखान्यातून साखर बाहेर पडत असताना त्याचा लॉट नंबर असणं गरजेचं आहे. चोरीची साखर, विदाउट नोंदीची साखर बाहेर काढणं, ती विकणं, ती लाच देणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक टन तशीच केल्यानंतर 120 किलो साखर झाली त्या आपण 12 लिटर नव्हतो, म्हणजे 120 किलो साखरेच्या 110 किलो दाखवायची आणि 10 किलो वरची साखर काय बाजार विकायची, रिकवरी मारायची आणि आपला दर मारायचा. 1% रिकवरी जर कमी आली, समजा जर 100 रुपये जे बाहेर काढले तर सरासरीमध्ये जर आपली रिकवरी कमी आली तर आपल्याला 279 रुपये तर कमी बघतो. तर साहेब शेतकरी बंधूंना मला सांगायचं असं आहे की जो तुमची 2 लाख रुपये महत्वाचं आहे तर त्या मुळाशी जाऊन आम्ही त्याच्यावर इन्क्वायरी बसवली की प्रत्येक कारखान्यातून जी आता साखर चोरीला जाते आमच्या उपाची रिकवरी 13-13.5 माणसाच्या मातीचा गुण आहे की 14 रिकवरी पर्यंत आपला ऊस पिकतोय आणि मग 11-12 पर्यंत रिकवरी होईल ना, साखर चोरी जाते, काटा मारला जातो. तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त केला पाहिजे. न्यायालयाची लढाई असो, साखर चोरीचा प्रकार असो, साखर चोरीचा रिकवरीचा प्रकार असो, तर भावांनो जे आज राजकीय लोक संघटना चालवत आहेत त्याच्यामध्ये 90% राजकारण, 10% समाजकारण राहिलं आणि हा आपला आंदोलन अंकुश असो, आम्ही संघटना असो, तिथे असो, शिवाजीराव माने असतील, तर आपल्याला 90% समाजकारणाला 10% राजकारण करायचं. 10% राजकारण कशासाठी की कोण काय राहायचे काय कोणाला मतदान काय द्यायचं तिथे 10% राजकारण ठेवायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने न्यायालयाची लढाई असतो, रस्त्यावरती असतो आणि लोकांच्या मध्ये जागृती करून आपल्याला गुलामाची गुलामी टाकवून देऊन ज्या प्रकारे आपली चोरी होते, ज्या प्रकारे फसवणूक होते त्याच्या विरोधात बंद करून उठून लढाई करता त्या पद्धतीचं आपल्याला काम करायचं. तर सहयोगाने आज सांगलीतून आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व शेतकऱ्यांना एक माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी सीझन चालू होण्याच्या आधी सर्व ते पाणी वसूल करूया तुम्ही आणि दर ठरवायच्या आधी तो कारखाना चांगला आहे, ज्याच्यावर आपला विश्वास आहे आणि ज्यानं यापूर्वी चांगले दर दिले अशा कारखान्याची निवड करूया. जे लबाड आहेत
त्यांच्या कॉलेजमधून दूर सुद्धा पटून द्यायचा नाही, सिटीमधून दूर सुद्धा बाहेर येता कामा नये, त्याचा आपण बंदोबस्त करायचा आहे. तर मी ज्या कारखान्याचा समर्थक आहे, ज्या कारखान्याचा ऊस घातला, तो वसुंधर कारखाना पत्रिकेने चालवायला घेतला आहे, त्याने 400 रुपये बाकी दिलेले नाही म्हणून आम्ही आयकडून तक्रार केली. तर त्या कारखान्याने सांगितलं की आमची एफआरपी पूर्ण आहे, आणि एफआरपी पूर्ण असेल तर आपण कॅन्सल काय करू शकत नाही असं त्या कारखान्याने आम्हाला सांगितलं. पण त्या पुढे जाऊन आम्ही काही तज्ञांची मदत घेतली आणि 8 दिवस आली आपली संघटना हायकोर्टामध्ये गेली होती. त्या हायकोर्टाचा निकाल होता की पूर्वी गेटकिल्ला सभासदांचा जर विभाग यायचा आणि मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबाद खंडपीठ निकाल दिला आहे की समान हो समान जण, तुम्ही गेटकिल्ला म्हणून वेगळा, सुरुवातीला तरुण आल्यानं वेगळा, आतल्या लोकांच्या उत्पादन वेगळा असं करता येत नाही. तर सेम तुम्हाला टेन सेम प्राईस असा एक आदेश 6/6/2013 आम्ही आयुक्तांनी सर्व कारखान्याला दिला आहे. तर तो आदेश आणि 8 दिवस आमचा हायकोर्टाचा निकाल हे घेऊन आपण आयुक्तांकडे गेलो. 400 रुपये दिले, 300 रुपये बाकी आहेत, 1 रुपये तुला देणार, तुम्हाला सुट्टी देणार नाही, पैसे मांडले तर सोडणार नाही. त्यांचा कृषी परवाना आपण रोखलेला आहे, या वर्षीचा कृषी परवानाचा रोखलेला आहे, आणि तरी पण जर तुम्ही द्यायला दिला तर दलित याचिका आपण हायकोर्टामध्ये दाखल करून त्याच्या मुख्यावर करून पैसे वसूल करायचे आहेत. असंच प्रत्येक सभासदांना शेतकरी संघटनेला कार्यकर्त्यांना आपल्या भागातल्या कारखान्यांना कोठी वाढण्यासाठी